नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, येसुरी आय एस अकॅडमी या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आहे. जसं काही आपण सर्वांना माहितीच आहे की अवघ्या 10 दिवसावर आपलं जे कंबाईन म्हणजे एम पी सी थ्रू जी कंबाईन घेतली जाते ती अवघ्या 10 दिवसावर येऊन ठेपलेली आहे. आणि ह्या अशा 10 दिवसामध्ये विद्यार्थ्यांच्या मनात वेगवेगळ्या भावना किंवा वेगवेगळा तणाव किंवा एकदम गोंधळून जाण्याची स्थिती निर्माण झालेली असते. आणि त्यासाठी हे नेमके ह्या 10 दिवसात काय करायला पाहिजे आणि काय नको हे त्यांना सुचत नाही आणि नको ते करून बसतात. ह्या सगळ्यामुळे काय होत असतं की नेमकं जे आपल्या अति महत्त्वाचे दिवस असतात हे 10 दिवस, कारण की हे 10 दिवस म्हणजे काय की आतापर्यंत जे काय केलं आपण ते सगळं ह्या 10 दिवस डिसाईड करतात की ह्यानंतर आपण एक्झामला कसं फेस करणार किंवा एक्झाम कसं क्लिअर करणार, कारण की हे 10 दिवस खूप महत्त्वाचे असतात. आणि हे 10 दिवसातच नेमकं विद्यार्थी तणावामध्ये येऊन नेमकं गोंधळून जातात आणि त्यामुळे काय होतं नको ते वेगवेगळ्या रिझल्ट किंवा वेगवेगळी भावना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण होत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आम्ही त्यासाठी हा आमच्याकडून तुमच्यासाठी हा छोटासा एक प्रयत्न घेऊन आलेलो आहोत. म्हणजे शेवटचे हे 10 दिवसात नेमकं विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे आणि काय नको, म्हणजे त्यांची जे सध्याची जी स्थिती आहे, जे म्हणजे कन्फ्युजन माइंड आहे, त्यांना थोडंसं वेगळं करून त्यांना एक नेमकं आपलं परीक्षेच्या दृष्टिकोनात म्हणजे परीक्षेच्या विषयी जी मनामध्ये समजायची स्थिती आहे त्यापासून थोडंसं वेगळं नेणं हा यासाठी आमचं हा एक छोटासा प्रयत्न आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, तर चला आपण सुरू करूया आपल्या ह्या आजच्या शेवटचे 10 दिवस आणि परीक्षा याबद्दलच्या माहितीला. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण सर्वांनाच माहिती आहे की कंबाईनचा जो सिलेबस आहे, म्हणजे कंबाईनच्या सिलेबसमध्ये नेमके काय काय आहे, तर कंबाईनच्या सिलेबसमध्ये 7 टॉपिक असे आहे की ज्यांचा अभ्यास आणि ज्यांचे ज्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्यामधला फर्स्ट काय आहे, ते इतिहासावर आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यानंतर दुसरा काय आहे, तर भूगोल. त्यानंतर तिसरा काय आहे, तर राज्यव्यवस्था म्हणजे पॉलिटी. फोर्थ इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थव्यवस्था. आणि त्यानंतर फिफ्थ काय आहे, तर विज्ञान मीन्स सायन्स. आणि त्यानंतर नेक्स्ट चालू घडामोडी म्हणजे करंट अफेअर्स. आणि त्यासोबतच एक लास्ट म्हणजे काय, तर गणित आणि बुद्धिमत्ता. तर हे 7 टॉपिकवर आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत आणि ह्या 7 टॉपिकच आपल्याला अभ्यासायचे आहे. कसा येतात, PSI, ST आणि ASO कळता. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जेव्हा अभ्यास करताना की आता नेमकं ह्या 10 दिवसामध्ये काय करायला पाहिजे आणि काय नको, कारण की ह्या 10 दिवसात हे 7 विषय करणं म्हणजे प्रत्येक विषयाला एक एक दिवस देणं आणि समोरची म्हणजे जे स्ट्रॅटेजी आहे ती करणं म्हणजे हे थोडंसं वेगळंच होऊन जातं. म्हणून ह्या 7 दिवसात काय करायला पाहिजे आणि काय नको यामुळे विद्यार्थी थोडंसं म्हणजे तणावामध्ये येतात आणि गोंधळून जातात की नेमकं काय करायला पाहिजे ह्या 7 दिवसात. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे एक लक्षात ठेवा की जे आपलं कंबाईनची एक्झाम असते ते तिथं एकूण प्रश्न किती असं असतं, 100 प्रश्न असतात, म्हणजे 100 प्रश्न असतात. किती मार्कासाठी, तर 100 मार्कासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, 100 मार्कासाठी 100 प्रश्न आणि वेळ किती असते आपल्याकडे, तर 1 तास म्हणजे 60 मिनटं. तर ह्या 60 मिनटामध्ये आपल्याला 100 प्रश्न सॉल्व करायचे असतात. किती मार्कासाठी, तर 100 मार्कासाठी. आणि जर लास्ट आतापर्यंत जर कट ऑफ बघितलं आपलं कंबाईनचा, तर जो फायनल कट ऑफ किंवा हायेस्ट कट ऑफ ज्याला म्हणतो आपण, तर तो किती आहे, तर 52 कट ऑफ म्हणजे काय, तर एकूणपेक्षा अर्धं म्हणजे 100 पैकी फक्त 52 मार्क्स आले तर आपण फायनल रिझल्टमध्ये म्हणजे मेन्ससाठी आपण क्वालिफाय होऊ. आता हे 52 जे मार्क्स आहेत हे आपल्याला जसं वाटते तसं म्हणजे एवढं सोपं पण नसतात आणि एवढं कठीण पण नाही की जे आपण घेऊ नाही शकत. तर त्यासाठी हे जे 52 मार्क्स आहेत हेच आपल्याला डिसाईड करतात की आपण मेन्स देणार की नाही, आपण PSI बनणार की नाही. आणि हे 52 मार्क्सच आपल्याला समोर घेऊन जात असतात. तर त्यासाठी विद्यार्थी मित्र, हे 52 मार्क्स घ्यायचं कसं आणि त्यासाठी काय करायला पाहिजे आणि काय नको, कारण की ह्या 10 दिवसात नेमकं ह्या म्हणजे जे कट ऑफ आहे ते कट ऑफ क्लिअर कशी करायची यावर जास्त फोकस असायला पाहिजे आणि ती कट ऑफ कसं क्लिअर करता येईल या दृष्टिकोनातून आपल्याला सामोरची स्ट्रॅटेजी बनायला पाहिजे. ओके, तर मी थोडंसं आणखी थोडं सामोर घेऊन जातो तुम्हाला की थोडंसं वेगळं काहीतरी सांगत आहे की हे जे कंबाईनची जी आपलं एक्झाम असते त्या कंबाईनची एक्झाम अपिअर करणारे जे स्टुडंट असतात तर मेनली 3 कॅटेगरीचे असतात.
फर्स्ट कॅटेगरी म्हणजे काय, आर्टवाले आर्ट स्टुडंट जे आर्ट फॅकल्टी म्हणून आलेले असतात. सेकंड कॅटेगरी काय, तर सायन्स स्टुडंट जे सायन्स फॅकल्टी म्हणून आलेले असतात. आणि थर्ड कॅटेगरी म्हणजे काय, तर कॉमर्स आणि अदर्स म्हणजे ते कॉमर्स वाणिज्य आणि इतर कुठल्याही शाखेतून आलेले असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या तीनच तीन असे कॅटेगरी आहेत ज्यातून विद्यार्थी कमेंटकरिता अपियर होतात. म्हणजे जे ग्रॅज्युएट झालेले असतात ह्या तीन कॅटेगरीशिवाय दुसरं आणखी असं तिसरं किंवा चौथं असं काही हे नाही आहे जी स्ट्रीम जिथून विद्यार्थी येत असणार. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे एक नेमकं लक्षात घ्या. आता जे आर्ट स्टुडंट आहेत, आतापर्यंत आपण हे सगळं ऐकलेलंच असणार की आर्ट म्हणजे आर्ट विद्यार्थ्यांसाठी वा एम पी एस सी किंवा राज्यसेवा एकदम सोपी जाते. त्याचं कारण काय की इतिहास भूगोल असतात, तर हे सगळं चुकीचं आहे. का, कारण की त्यांनी एकदम प्रॉपर प्लॅनिंग किंवा एक स्ट्रॅटेजी बनवली नसते त्यांनी त्यांच्यासाठी, आणि त्यामुळे ते त्यात चुकत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे एक नेमकं लक्ष द्या. जे आता आर्ट स्टुडंट आहेत, आता मी तेच सांगणार आहे की नेमकं ह्या 10 दिवसात काय करायला पाहिजे. तर आर्ट स्टुडंट जे असतात हां, त्यांचे मेनली 3 विषयावर फोकस असतो, किंवा त्यांना जे असं बा त्यांना ते विषय चांगले जमतात. समजा आर्टवाल्यांना हिस्ट्री चांगलं जमत असेल, आर्टवाल्यांना हिस्ट्री चांगलं जमत असेल, त्यानंतर जिओग्राफी आणि थर्ड म्हणजे पॉलिटी. समजा आर्टवाल्यांना हिस्ट्री चांगलं जमत आहे, जिओग्राफी आणि पॉलिटी, जर त्यांनी हिस्ट्री चांगलं जमत आहे, तर ह्या 10 दिवसामध्ये त्यांनी मेनली फोकस कुठं करायला पाहिजे, ह्या 3 विषयावरच, कुठं हिस्ट्री, जिओग्राफी आणि पॉलिटी. कारण की हे विषय त्यांचे एकदम परफेक्ट झालेले असतात, आणि ह्या 3 विषयात ते म्हणजे त्यांनी एकही मार्क असं म्हणजे सोडायला नको. ते 1-2 मार्क इकडे तिकडे होऊ शकतात, पण मॅक्झिमम मार्क म्हणजे मॅक्झिमम प्रश्न त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. का, कारण की ते त्याच म्हणजे त्या विषयाशी अनुरूप असतात किंवा त्या विषयाशी ओळखीचे असतात त्यामुळे. आणि आता सेकंड बघणं आपण सायन्स, तर सायन्स कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो की सायन्स कॅटेगरीचे जे विद्यार्थी असतात त्यांना सोपं कुठलं जातो, सायन्स, सायन्स हा विषय. त्यानंतर सेकंड कुठलं सोपं जातं त्यांना, रिजनिंग आणि मॅथ. का बरं, कारण की इथं इंजिनिअरिंग, मेडिकल, त्यानंतर बी एस सी हे जे वेगवेगळे बी एस सी किंवा इंजिनिअर आणि मेडिकल करणारे विद्यार्थी असतात त्यांना सायन्स खूप सोपं जातं. त्यानंतर रिजनिंग आणि मॅथ, कारण की रिजनिंग आणि मॅथ त्यांना जसं तसं त्यांच्या डिग्री कॉलेजला पण असतो, त्यामुळे हे विषय जे आहेत त्यांना एकदम परफेक्ट येत असतात. आणि थर्ड विषय जे म्हणतो आपण, तर हे टेक्निकल सब्जेक्ट आहे, ते म्हणजे काय, तर जिओग्राफी. जे जिओग्राफी हा एक सब्जेक्ट जे आहे ते पण सायन्सवाल्या विद्यार्थ्यांना सोपं जात असतं. तुम्ही फक्त आधी बघून घ्या की कोणत्या विद्यार्थ्यांना कुठला विषय सोपं जातो वा किंवा कुठल्या विषयावर ते फोकस करतात, म्हणजे ते चांगल्या प्रकारे त्या विषयाचं जे प्रश्न येतात ते सॉल्व होऊ शकतात. तसंच नेमकं आता थर्ड मीन्स काय, तर कॉमर्स. आता कॉमर्सवाले विद्यार्थी त्यांचे इकॉनॉमिक्स खूप बऱ्यापैकी चांगलं झालेलं असतं आणि इकॉनॉमिक्सवर त्यांची पकड असते. त्यानंतर सेकंड रिजनिंग आणि मॅथ, सेम लाईक सायन्स अँड सायन्स स्ट्रीम. ओके, रिजनिंग आणि मॅथ. आणि थर्ड तर करंट अफेअर. आता हे फक्त आपण एक त्यांनी एक सांगितलेलं आहे की हे 3 विषयावर त्यांनी फोकस करायला पाहिजे, म्हणजे ते फोकस करतात. एक तुम्हाला एक सांगत आहे मी, यानंतर आपण बघू की ते कसं करायला पाहिजे. वा तर आता आपण बघितलं आहे हिस्ट्री आर्टवाले काय करतात, हिस्ट्री, जिओग्राफी आणि पॉलिटी. ओके, त्यानंतर नेक्स्ट सायन्सवाले काय करतात, सायन्स, रिजनिंग आणि जिओग्राफी. आणि थर्ड कॉमर्सवाले काय करतात, इकॉनॉमिक्स, रिजनिंग आणि करंट अफेअर्स. ओके, आता हे तीन जे विषय आहे, आता हे 3 विषय हे नेमकं 10 दिवसामध्ये या 3 विषयाची एवढी रिव्हिजन व्हायला पाहिजे की ते म्हणजे त्या विषयातलं मार्क त्यांनी सोडायच नको, म्हणजे त्या विषयातलं ते प्रश्न आले तर त्यांनी परफेक्ट ते सोडवायच पाहिजे. म्हणजे आता ते बघू आपण की कसं. समजा 8 वारे विद्यार्थ्यांना हिस्ट्री जिओग्राफी आणि पॉलिटी. आता त्यांनी जर हिस्ट्री, जिओग्राफी आणि पॉलिटी, हिस्ट्रीमध्ये त्यांनी मॅक्झिमम समजा एक ऑन इन एवरेज पकडलं तर 12 प्रश्न सोडवले म्हणजे काय, तर 12 मार्क. आणि जिओग्राफीमध्ये सुद्धा 12 आणि पॉलिटीमध्ये पण 12. का बरं, कारण की हे आर्ट वाल्यांना सोपं जातं आणि त्यांचे ते परफेक्ट असतात त्यामुळे त्यांची. आणि त्यासाठी आपण हे 10 दिवस हे ह्या 3 विषय देणार की हे 12 जे मार्क आहेत हे 12 मार्कपैकी त्यांना सोडायच नको. हां, 12 पेक्षा जास्त ते घेऊ शकतात किंवा कमी जास्त होऊ शकतो 1-2 मार्क, पण 12 ऑन इन एवरेज 12 ते जमायला पाहिजे. आणि त्यानंतर जिओग्राफीचे पण 12 जमायला पाहिजे. अँड थर्ड पॉलिटीचे पण 12 जमायला पाहिजे. तसं हे तिन्ही मिळून जर टोटल केली तर किती होतात, 36 त्यांची टोटल होते. आणि आपण मगाशी बघितलं आहे की आपलं कट ऑफ किती पाहिजे, 50-55 मधामध्ये. तर जर 36 50 मधून
36 जर मायनस केले तर किती उरतात, तर 14. आता वाचते किती, 14 मार्क. ओके, 50 म्हणून 36 जर वजा केले, ठीक आहे, वाचते किती, 14. ओके, जर हे 14 मार्क आता वाच, म्हणजे आता हे 14 मार्कसाठी मी सांगणार आहे की त्यांच्यासाठी पण स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे. ओके, आता हे जे 36, हे 36 मार्क म्हणजे काय, हे तुमचे परफेक्ट आहे की 36 मार्क तरी तुम्हाला जमायच पाहिजे. आणि ऑनलाईन एवरेज जसं पेपर बघितला, पेपर पॅटर्न जर बघितला, तर जर नवीन विद्यार्थ्यांना पण म्हणजे पेपर सॉल्व करता यायला पाहिजे ह्या दृष्टीकोन ते पेपर काढत असतात, तर हे 36 जे प्रश्न किंवा मार्क म्हणा, हे 36 मार्क ह्या 8 वाऱ्या मुलांना घ्यायलाच पाहिजे. किंवा ज्यांना हिस्ट्री जॉग्रफी आणि पॉलिटी जमतो, हे अशा जमणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे 36 मार्क म्हणजे काय म्हणता परफेक्टली घ्यायलाच पाहिजे. ओके, आणि हे जर घेतलं, यानंतरची जी स्ट्रॅटेजी आहे ती सांगणार आहे मी, पण हे 36 मार्क त्यांच्या हातून एक पण मार्क मायनस व्हायला नको. ओके, देन नेक्स्ट, जसं यांचे हे झालं आर्टसाठी, तसंच आपलं सेम सायन्स, सायन्ससाठी काय, तर सायन्स हा सब्जेक्ट सायन्समध्ये पकडा 12 मार्क. त्यानंतर आपलं रिजनिंग आणि मॅथ, मग मग सांगितल्याप्रमाणे सायन्सवाल्या विद्यार्थ्यांना रिजनिंग आणि मॅथ खूप चांगलं जमतो, तर ते आता हे मी ऑनलाईन एवढेच काढलेलं आहे, 12 जास्त प्रश्न येऊ शकतात, 12-15 ते काही असं काही ठराविक असं दिले नाही त्यांनी आयोगानं की एवढेच प्रश्न येणार की एवढंच हे विचारलं जाणार असं काही नाही आहे. नेमकं 12 जास्त पण येऊ शकतात, पण मी ऑनलाईन एवढेच घेतलेलं आहे की सायन्सवाल्या विद्यार्थ्यांनी 12 प्रश्न परफेक्ट सोडवले समजा सायन्सचे. त्यानंतर रिजनिंगचे, रिजनिंग त्यांना चांगलं जमतं, त्यामुळे त्यांनी परफेक्टली फक्त 13 पकडू, म्हणजे 13 पकडू आपण. त्यानंतर जो सब्जेक्ट आहे तो म्हणजे ज्योग्राफी, ज्योग्राफीमध्ये पण आपण 12 पकडू. ओके, आता हे तिघांची जर बेरीज केली तर किती होत असते, तर 37. ओके, ह्या तिघांची बेरीज जर केली तर आपण किती झाली आहे ती बेरीज, 37. आता ही जी 37 बेरीज झाली म्हणजे काय, तर 50 मायनस 37 म्हणजे 50 वजा 37 किती आले, तर ती आली आपल्याला 30. म्हणजे किती लागत आहे इथं मार्क कट ऑफ क्लिअर करायला, फक्त 13 मार्क. आता हे 13 मार्क म्हणजे सायन्सवर विद्यार्थ्यांना किती मार्क लागत आहे, फक्त 13 मार्क. किंवा हे जेव्हा त्यांनी 37 जे प्रश्न आहेत ते सोडवले तरच, म्हणजे काय, तर सायन्स रिजनिंग आणि ज्योग्राफी जे त्यांचे परफेक्ट आहे त्यांनाच जर चांगल्या प्रकारे त्यांनी केलं आणखी हे 10 आणखी त्यालाच दिलं, तर त्यानंतरच हे 37 मार्क भेटणार त्यांना. आणि जे कटअपसाठी लागणे जे रिमेनिंग मार्क आहे म्हणजे 13 मार्क्स, हे 13 मार्क्स त्यांना कसं घ्यायचं ते सांगतोच आहे, पण हे 13 मार्क्स त्यांना नंतर लागणार. ओके, त्यानंतर हे झालं आपलं सायन्स वाल्यांसाठी. तसंच सेम आपण बघणार आहोत, कॉमर्सवाल्यांसाठी. अरे कॉमर्सवाल्यांसाठी काय सांगितलं मग अशी की त्यांना सोपं कुठलं राहतो, इकॉनॉमिक्स, का इकॉनॉमिक्समध्ये त्यांची पकड असते. ओके, इकॉनॉमिक्स आहे ना. त्यानंतर सेकंड काय जातो त्यांना, रिजनिंग आणि मॅथ. आणि थर्ड काय जातो, तर करंट अफेअर्स. ओके, हे 3 विषय त्यांना सोपं जातो असं आपण समजूया. ओके, तर जर आता इकॉनॉमिक्स त्यांना सोपं जातो म्हणजे इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी परफेक्टली किती सोडवायला पाहिजे, 12. इथं पण ऑनलाईन ओव्हरेज 12 म्हणजे काय, त्यांचे विषय आहे तो आणि त्यांच्यावर त्या विषयावर त्यांची पकड आहे. ओके, हे 12 झालं. मग त्यानंतर रिजनिंग आणि मॅथ पण त्यांना सोपं जातो. रिजनिंग आणि मॅथमध्ये इकॉनॉमिक्स का बरं, रिजनिंग आणि मॅथ त्यांना सोपं जातो कारण की इकॉनॉमिक्समध्ये पण त्यांना कॅल्क्युलेशन असतात हे ते आणि त्यांची ती प्रॅक्टिस झालेली असते त्यामुळे. तर रिजनिंग आणि मॅथमध्ये पण आपण पकडू ऑनलाईन ओव्हरेज 13. ओके, त्यानंतर करंट अफेअर्स, करंट अफेअर्समध्ये आपण पकडू 12 मार्क. ओके, आपण हे फक्त अज्यूम केलं आहे ते आपण बघू नंतर की त्याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतो, कुठला विषय ड्रॉप करायचं कुठलं, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांना ज्यांना जो विषय चांगल्या प्रकारे जमतो त्या विषयावर फोकस करून, जे विषय नाही जमत त्या विषयावर थोडंसं हे 10 साईडला ठेवायचं. मी सांगतो का बरं आणि त्या मागची स्ट्रॅटेजी काय आहे. ओके, आता ह्या तिघांची जर कॅल्क्युलेशन केलं तर ह्या तिघांची पण कॅल्क्युलेशन किती होत आहे, 37. ओके, आता हे मागायचं सारखंच 50 - 37 केलं किती रिमेनिंग राहिलं, तर 30. ओके, म्हणजे यांना पण किती, 13 मार्क घ्यावं लागत आहे. आता विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, सायन्सवाल्यांना किती मार्क लागत आहे, तर 30. ओके, आर्टवाल्यांना किती लागत आहे, तर 14. ओके, म्हणजे ते विषय केल्यानंतर पण त्यांना मार्काची कमी किती जाणवत आहे, 14 मार्कांची. ओके, त्यानंतर कॉमर्सवाल्यांना 13. म्हणजे काय, आता हीच जी सामूची लढाई आहे ती फक्त किती, 13 मार्क्ससाठी आणि 14 मार्कसाठी. ऑनलाईन एवरेज पकडू आपण 14 मार्क किंवा 15 मार्क घ्या, 15 मार्क्स आपल्याला लागत आहे कट ऑफ क्लिअर करायला. ओके, आता ही कट ऑफ जी जसं आपल्या बघितली की कट ऑफ आपल्याला किती, 50 - 52 मध्यात येत असते आणि ती आपल्याला क्लिअर करायची आहे त्यावरच आपण आपण मेन्स देऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो आता हे 15 मार्क घ्यायचे कसं, ती मी सांगत आहे.
आधी ते 3 विषय परफेक्ट करायचे जे आपल्या हातामध्ये आहे आणि ज्यांना आपण सोडू किंवा स्किप नाही करू शकत. ओके, आता यानंतर मग अशी आपण बघितलं. आता जे म्हणजे जे रिमेनिंग जे सब्जेक्ट होते जे 3 विषय जे परफेक्ट आहे ते परफेक्ट विषय सोडून आता बाकीचे विषय आहे बाकीचे पण विषय आहेत आणि कंबाईन करणारे विद्यार्थी हां किंवा एम पी सी करणारे विद्यार्थी बाकी विषयातलं नॉलेज किंवा ज्ञान असेल किंवा नसेल असं होऊच शकत नाही. का बरं? कारण त्यांना थोडाफार तर काही म्हणजे नाही 10 प्रश्न पण कमीत कमी 4-5 प्रश्न तो इझिली सॉल्व करू शकतो. हां, कारण की आयोग पेपर्स त्या पद्धतीने काढतो की ऑल इन एवरेज प्रत्येक विषयाला म्हणजे जे विषयाचे प्रश्न विचारण्याची टफनेस आहे ती कमी म्हणजे 4 इझी टू मीडियम असं जात असते. तर ऑल इन एवरेज म्हणजे इझी ते 4-5 प्रश्न ते सॉल्व करू शकतात. तर समजा जसं 8 वयांना इथं 8 वर्ग विद्यार्थी 8 वर्ग विद्यार्थ्यांना इथं जे बाकी होतं रिजनिंग, आता रिजनिंगमध्ये त्यांना 10 प्रश्न सोडवले. हां, आता 8 वयांना रिजनिंग जमणार नाही का? रिजनिंग जमतो म्हणजे त्यांनी जर प्रॅक्टिस केली तर ते पण जमू शकतो आणि इझिली ते नाही 15 पण 10 ते तो सॉल्व करू शकतो जर त्यांना प्रयत्न केला. आणि त्यानंतर करंट अफेअर्स सगळ्यांनाच करावा लागतो आणि करंट अफेअर्स जसं तर नाही 15 पण 7 प्रश्न तो इझिली सॉल्व करू शकतो. एक कॉमन विद्यार्थी पण 7 प्रश्न इझिली करंट अफेअर्स सोडवू शकतो जर त्याने प्रॉपर अभ्यास केलेला असेल तर. ओके, आता इथं सांगा मला विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला किती लागतो मगाशी 14 वयांना पण आपण 15 पकडले नाही. आता इथं आपलं रिजनिंग आणि करंट अफेअर्सचे पकून किती होत आहेत? 10 आणि 7 17 म्हणजे काय नेमकं काय? तर आपली कट ऑफ इझिली काय होत आहे? आपलं कट ऑफ इझिली क्लिअर होत आहे म्हणजे आपण काय सेफ झोनमध्ये जातो. आणखी हे फक्त तुम्ही 2 विषय घेतले, आपलं आणखी इकॉनॉमिक्स बाकीचे आहे. इकॉनॉमिक्स घेतले आणि इकॉनॉमिक्स नाही जास्त पण कमीत कमी 3-4 प्रश्न तो इझिली सॉल्व करू शकतो. म्हणजे किती होतं ते? 17 आणि 4 पकडले, किती होत आहेत ते टोटल? तर 21 आणि मगाशीचे किती झाले? 36 म्हणजे हे किती होत आहे टोटल? 6 आणि 7 आणि 2 आणि 3 5 म्हणजे 57 म्हणजे काय? तर तुम्ही एकदम सेफ स्कोअरमध्ये येत आहे. झालं म्हणजे काय? तुमचं PSI हां STI त्यानंतर ASO ह्या तिघांची जी कट ऑफ आहे ती इझिली इथं क्लिअर होत आहे. आलं लक्षात? जर तुम्ही ह्या पद्धतीनं किंवा हे शेवटचे जे 10 दिवस आहे ह्या पद्धतीनं जर तुम्ही युटिलाइज केलं किंवा त्यांचे योग्य प्रकारे वापर केलं तर हे जे कट ऑफ काढणं कंबाईनचं तुमच्याकरिता एकदम सोपं आहे. आणि ते कसं काढायचं ते आता सांगितलेलं आहे. फक्त काय करायचं त्यासाठी की आपल्याला कुठले विषय जमतो किंवा कुठले विषय आपल्याला चांगल्या प्रकारे सॉल्व करता येतो त्या विषयावर अधिक भर देता, बाकी जे विषय आहे त्यावर न देता जो विषय आपल्याला चांगला जमतो त्यावर जास्तीत जास्त भर देणे ह्या शेवटच्या 10 दिवसात. ओके, म्हणजे जो विषय आपल्याला चांगला जमतो त्याच्यामध्ये आपण म्हणजे त्यांचे जे आलेले प्रश्न आहेत त्यांच्याशी आपल्याला कॉम्प्रोमाइज करता यायला नको. ओके, म्हणजे कॉम्प्रोमाइजेशन त्या आपल्या जे मेन फोकस सब्जेक्ट आहेत त्यांच्याशी करता यायला नको. ओके, आरक्षण तर ही झाली 8 वयांसाठी. तसंच सेम सांगतो आता सायन्सवर. आता सायन्सवाल्यांचं मग अशी बघितलं त्यांना किती मार्क लागत होते? 30 म्हणजे ऑन इन एवरेज 15 मार्क्स लागत आहे. हां, आता सायन्सवाल्यांना असं नाही की हिस्ट्री आता बाकीचे 3 विषय सोडून 3 विषय जर सोडले त्यांचे हां तर हिस्ट्री पॉलिटी बाकी होतं. हां, आणि करंट अफेअर्स. आता इथं हिस्ट्रीमध्ये ऑन इन एवरेज त्यांनी 5 प्रश्न जे सॉल्व केले 5च पकवू आपण, 15 पैकी 5च घ्या आणि पॉलिटीमध्ये पण 5च घ्या. ओके, आणि करंट अफेअरमध्ये ऑन इन एवरेज 7 घ्या. कारण की करंट अफेअर सगळ्यांचं जमलेलंच असतं म्हणजे ते त्यांना घ्यायलाच असतं समजा. ओके, तर इथं 5, 5 आणि 7 इथं पण जर त्यांची टोटल केली तर इथं पण 17 होतो. आता लक्षात मग आता शेवटचे 1 विषय राहिलेलं असतं ते म्हणजे काय? इकॉनॉमिक्स. हा काही इथं पण इकॉनॉमिक्समध्ये मिनिमम फक्त 4 प्रश्न ते इझिली सॉल्व करू शकतात आणि यांची पण टोटल किती येते? 21 येतो. म्हणजे काय? तर 21 प्लस किती? 37 म्हणजे काय? 58 आहे की नाही सोपं? या पद्धतीनं जे आपण प्रयत्न केलं किंवा ह्या पद्धतीनं जर सामोचे 10 दिवस यूज केलं तर इझिली आपण सगळे कट ऑफ इझिली काढू शकतो. ओके, सेम असंच आपलं काय जे कॉमर्सवाले आहेत त्यांचं पण सेम असंच आहे. कॉमर्सवाल्यांसाठी काय त्याच्या आता हिस्ट्रीमध्ये ते पण 5 घेऊ शकतात. पॉलिटीमध्ये 5 किंवा 6 घ्या. हां, त्यानंतर जॉग्रफीमध्ये पण 5 किंवा 7 म्हणजे टोटल सेम असंच येते 17 21 टोटल. हां, झालं लक्षात?
म्हणजे काय ते इथं माझं सांगण्याचं म्हणजे तात्पर्य एवढंच होतं की ह्या 10 दिवसात काय करायला पाहिजे की जे आपल्याला येतात आणि जे विषय आपल्या चांगल्या प्रकारे झालेले आहेत त्याच विषयावर आता ह्या 10 दिवसामध्ये फोकस करणं, म्हणजे त्यांचे रिवाईज करणं रिवाईज करणं रिवाईज करणं आलं लक्षात. आणि जे सब्जेक्ट आपल्याला जमत नाही त्यांच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करून जे सब्जेक्ट जमतात त्यावर फोकस करणं. का? कारण की तेच जर सब्जेक्ट चांगल्या प्रकारे केलं तर मिनिमम 12% आपण त्या सब्जेक्टचे इझिली सोडवू शकतो. आणि ह्या पद्धतीने जर जे सांगितलं आहे मी त्या पद्धतीने जर तुम्ही प्रयत्न केलं तर तुमचे इझिली कट ऑफ निघू शकते आणि तुम्ही इझिली PSI ST आणि SO ह्या ठिकाणचे पण कट ऑफ इझिली क्लिअर करू शकतात. आता ही जी झाली 58 हे तर मी सांगितलं फक्त 52 जी होती हे तर आपलं ST आणि SOची कट ऑफ होती, हायस्ट कट ऑफ होती. पण याच्यापेक्षाही कमी लागतो कशाची कट ऑफ, तर PSIची. PSIची कट ऑफ इथं तुम्ही इझिली काढू शकता. आलं लक्षात? जर ते तुमच्या मेन फोकस असले सब्जेक्ट कळून आणि एखाद्या ह्याच्यातलं एखादं सब्जेक्ट स्किप पण केलं तरी पण तुमच्या PSIची कट ऑफ इझिली निघू शकतं. ओके, आता ह्या 10 दिवसात काय करायचं आता सांगितलं. मेन पहिला मुद्दा म्हणजे पहिलं काय करायचं की जे मेन सब्जेक्ट आहे त्यावर फोकस करणं. हां, सेकंड थिंग काय करणं की करंट अफेअर रीड कर राहणं, ह्या 10 दिवसात आणखी रिवाईज करणं, करंट अफेअर रिवाईज करणं, त्यानंतर रिजनिंग आणि मॅथ यांची प्रॅक्टिस करणं. हां, लक्षात 3 गोष्टी करायच्या आहेत. काय करायच्या आहेत? पहिलं आधी जे मेन सब्जेक्ट जमतात किंवा जे मेन विषय जे आपल्याला विषय एकदम सोपे जातात त्या विषयावर फोकस करणं. असे कुठले पण 3 सब्जेक्ट घ्यायचे आणि त्यानंतर त्यानंतर काय करायचं जे करंट अफेअर्स आहे करंट अफेअर्स रिवाईज करायचं आणि जे रिजनिंग आणि मॅथ यांची प्रॅक्टिस करायचं. हा अच्छा, या प्रकारे जर तुम्ही प्रयत्न केलं आणि ह्या प्रकारे जे हे शेवटचे जे 10 दिवस आहेत ते ह्या वेनं किंवा ह्या पद्धतीनं जर तुम्ही युटिलाईज केलं तर येणारी जे कंबाईंडची एक्झाम आहे ती तुम्ही इझिली क्रॅक करू शकता. ओके, हा अच्छा. आणि तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हे जे आहे तुमचं कंबाईनचं आणि 10 दिवसाचं जे मानसिक स्थिती मुलांची खूप तणावपूर्वक असते त्यातून निघण्याचं एक सोपं आणि एक काय म्हणतो त्याला आपण इझी वे हे जो तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या कंबाईन परीक्षेकरिता तुम्हाला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद.